नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या स्कॉलरशिप स्टडी पॉइंट मध्ये। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण गणित संबोध परीक्षा 2022 या पेपरचं पेपर सोल्यूशन पाहणार आहोत। तर ही परीक्षा कंडक्ट कोणी करतं तर पाहायचे सोलापूर जिल्हा गणित अध्यापक मंडळ सोलापूर, तर यांच्यातर्फे ही परीक्षा ही घेण्यात येते। तर दरवर्षी हा पेपर घेण्यात येतो विद्यार्थ्यांनो। तर सोलापूर जिल्ह्यातील जे काही विद्यार्थी आहेत, ज्यांनी ज्यांनी ही संबोध परीक्षा दिलेली आहे, त्यांनी मला कमेंट करून सांगायचं आहे, जेणेकरून मला कळेल की किती विद्यार्थी आपल्या सोलापूर जिल्ह्यातील आहेत, हो की नाही। प्रश्न पहिला पाहूयात। 431, 432, 433, 434, 435, 436, 437 यांची सरासरी किती? व्हॉट इज द एव्हरेज ऑफ दीज नंबर्स? तर आपल्याला याचं उत्तर काढायचं होतं। तर पहा, एव्हरेजचा फॉर्म्युला काय आहे? नंबर ॲडिशन ऑफ द गिवन नंबर्स डिवायडेड बाय टोटल नंबर्स। मग आता एकूण संख्या किती आहेत पहा, 1, 2, 3, 4, 5, 6, 7। पहा, 7 इथे संख्या आहेत, म्हणजे आपल्याला या सगळ्यांचे ॲडिशन करायचं आणि 7 ने त्याला डिवाइड करायचं, तरच त्यांची सरासरी निघणार आहे। परंतु विद्यार्थ्यांनो, एक पॉईंट येथे तुम्हाला माहीत असायला हवं की ज्यावेळेस आपल्याला ऑड नंबर्स दिलेले असतात, त्यावेळेस त्या संख्यांची सरासरी सेंटरचा जो नंबर आहे तितकीच असते। तर पहा, इथे हे संख्या किती आहेत? ऑड आहेत, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, म्हणजे इकडं 3 आणि हे 3, माझे सेंटर नंबर कोण आहे? 434, म्हणजे 434च यांची सरासरी असणार आहे, म्हणून आपल्याला दोन नंबरच्या पर्यायाला गोल करायचं होतं। तर हे ज्याचं बरोबर उत्तर असणार आहे, जरी तुम्ही यांचं ॲडिशन करून 7 ने जरी डिवाइड केलं तरी आन्सर हाच येणार आहे विद्यार्थ्यांनो। ऑड नंबर्सची सरासरी काय असणार आहे? मिडल टर्म। हे पॉईंट आपल्याला लक्षात ठेवायचं आहे। ऑड नंबरची सरासरी त्याचा सेंटरचा नंबर असतो, म्हणजेच मधला क्रमांक इतकीच त्याची सरासरी निघते। तर आता प्रश्न दुसरा पाहूयात। इन ॲडजेसंट फिगर सेगमेंट बी डी इज, म्हणजे पहा या दिलेल्या आकृतीमध्ये बी डी काय आहे हे आपल्याला विचारलेलं आहे। तर ऑप्शन्स पाहायचं आहे, मध्यगा म्हणजेच मेडियन, लंब दुभाजक म्हणजेच परपेंडिक्युलर बायसेक्टर, शिरोलंब म्हणजे अल्टिट्यूड, का कोण दुभाजक म्हणजेच अँगल बायसेक्टर, यातील काय आहे हे आपल्याला सांगायचं होतं। तर पहा, या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ए, ऑप्शन ए, मध्यगा मेडियन। तर पहा विद्यार्थ्यांनो, त्रिकोणाच्या शिरोबिंदूतून जाणारा जो काही लंब दुभाजक असतो त्याला आपण काय म्हणतो? मेडियन। म्हणून आपण नंबरच्या पर्यायाला गोल करायचं होतं। तर पाहूयात पुढील प्रश्न। फाइंड द व्हॅल्यू ऑफ 98चा स्क्वेअर। तर पहा विद्यार्थ्यांनो, ज्यावेळेस आपल्याला मोठ्या संख्येच्या स्क्वेअर्स प्रश्नपत्रिकेमध्ये विचारण्यात येतं, मग आपल्याला पेपरमध्ये वेळ कमी असतो, मग आपण आपल्याला स्मार्ट पद्धतीने आपल्याला उत्तरे शोधायचे आहेत। तर पहा, 98चा स्क्वेअर करायचा आहे आपल्याला, म्हणजेच काय? 98 मल्टिप्लाय बाय 98 करायचे। मग हे कॅल्क्युलेशन करत बसायला आपल्याला वेळ जातो, म्हणून वन्स प्लेसमधले जे काही नंबर आहेत यांचं आपल्याला कन्सिडरेशन करायचं आहे, म्हणजे वन्स प्लेसमध्ये जे काही संख्या आहेत त्यांचं मल्टिप्लिकेशन आधार करायचं आहे। 88 जर 64 आहे, मग 64 म्हणजे वन्स प्लेसमध्ये काय येणार आहे? 4। मग आपल्याला उत्तरामध्ये शोधायचं आहे की कोणत्या ॲन्सरमध्ये वन्स प्लेसमध्ये 4 आहे, मग वन्स प्लेसमध्ये 4च येणार आहे विद्यार्थ्यांना उत्तर। तर पहा, इथे एकाच पर्यायामध्ये इथं वन्स प्लेसमध्ये 4 दिलेलं आहे, म्हणून आपल्याला 3 नंबरच्या पर्यायालाच गोल करायचं आहे, हेच असणार याचं बरोबर उत्तर विद्यार्थ्यांनो। तर पाहूयात आता पुढील प्रश्न। तर पहा, सिम्प्लिफाय म्हणलेलं आहे, तर आपल्याला हे सोपे रूप द्यायचं आहे। तर पहा, हे अशा प्रकारचे प्रश्न सोडवताना आपल्याला एक रूल लक्षात ठेवायचा आहे, कोणता? बॉड मास। बॉड मासच्या पद्धतीने आपल्याला हे सॉल्व्ह करायचं होतं। बॉड मासमध्ये काय येणार आहे? आधी ब्रॅकेट्स, म्हणजे आपल्याला ब्रॅकेट आधी सॉल्व्ह करायचं होता। मग पहा, इथे काय आहे? 5 - 4 × 15 / 5 + 8। तर हा होता क्वेश्चन, सॉरी। तर पहा, आधी आपल्याला ब्रॅकेट सॉल्व करायचे, म्हणून हे ॲज इट इज ठेवायचं आहे। 4 × 15 / किती येतं? 3 येतं। 5 × 3 = 15 + 8। हे प्रत्येक गोष्ट आपल्याला टप्प्याटप्प्याने करायचं विद्यार्थ्यांनो। 4 × 3 = 12 + 8। मग हे ब्रॅकेटच्या बाहेर आता काढूयात आपण। मग पहा, हे -12 आहे आणि इथे +8 आहे, मग इथे नेगेटिव्हमुळं हा पण मायनस होणार आहे। मग -12 + 8 यांची ॲडिशन केल्यानंतर काय आन्सर येणार आहे? -4 येणार आहे, म्हणजेच 5 - 4 इथे राहिलं। मग आता आपल्याला ह्या दोघांचं सबस्टिट्यूशन करायचं आहे। 5 - 4 पर्यंत काय येणार आहे? 1, कारण आधी काय केलं आपण? ब्रॅकेट सॉल्व्ह केले। ब्रॅकेटमध्ये कोणतेही जरी ऑपरेशन्स दिले असली ते आपल्याला आधी सॉल्व्ह करायचे आहेत। ब्रॅकेट सॉल्व्ह केल्यानंतर आपल्याला मग डिव्हिजन, मल्टिप्लिकेशन, ॲडिशन आणि सबस्ट्रॅक्शन याच पद्धतीने जायचं होतं। परंतु पहा, इथे ॲडिशन आणि सबस्ट्रॅक्शन ओनली दोनच ऑपरेशन्स येत होते, म्हणून आपल्याला आधी ॲडिशन करायचं होतं आणि त्यानंतर सबस्ट्रॅक्शन। मग आपला ॲन्सर काय आलेला आहे? 1।
मग आता पहा वन कोणत्या पर्यायामध्ये दिलेलं आहे, पहा एक नंबरच्याच पर्यायामध्ये, म्हणून यालाच आपल्याला गोल करायचं होतं विद्यार्थ्यांनो. तर पाहूयात पुढील प्रश्न, प्रश्न पाचवा. इफ 4x - 7 = 13 देन एक्स इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. तर पहा किती सिंपल प्रश्न होता हा. पहा 4x - 7 = 13 दिलेलं आहे, म्हणजेच 4x = हा जो -7 आहे तो आपल्याला RHSमध्ये पाठवायचा आहे, म्हणजेच उजव्या बाजूकडे पाठवायचा आहे, तो प्लस होणार आहे. मग 4x = 20 आलं, म्हणजेच x = किती, 4 × 1 = 4, 4 × 5 = 25. मग एक्सची व्हॅल्यू काय आली, 5. किती सिंपल प्रश्न होता हा, एक नंबरच्या पर्यायाला आपल्याला गोल करायचं होतं. तर पाहूयात पुढील प्रश्न. जर 17 घड्याळांची एकूण खरेदी किंमत 2720 रुपये असेल तर 7 घड्याळांची खरेदी किंमत काढा. इफ द कॉस्ट प्राईज ऑफ 17 रिस्ट वॉचेस इज ₹2720 देन फाइंड द कॉस्ट ऑफ 7 रिस्ट वॉचेस. तर पहा या क्वेश्चनमध्ये आपल्याला काय करायचं होतं, आधी एका घड्याळाची किंमत काढायची होती. आपल्याला 17 घड्याळांची किंमत दिलेली आहे, मग आपल्याला एका घड्याळाची किंमत काढायची आहे. मग एका घड्याळाची किंमत काढण्यासाठी काय करावं लागेल आपल्याला, 17 घड्याळाची किंमत भागिले 17 करावं लागेल, तरच आपल्याला एका घड्याळाची किंमत निघणार आहे. तर पहा हे भागाकार करायचं आहे, फास्ट आपल्याला कॅल्क्युलेशन करायचं आहे विद्यार्थ्यांनो. 17 × 1 = 17 वजा बाकी केली तर इथं काय राहिलं, पहा 17 × 102 असतं, मग हे 0, मग हा जो 0 आहे तो इथं, मग 17 × 0 इथं आपल्याला 0 लिहावं लागतं, म्हणजेच 160 हे उत्तर आलेलं आहे. मग आपल्याला विचारलेलं आहे 7 घड्याळांची खरेदी किंमत काढा. आता एकाची किंमत जर 160 असेल तर 7 किती, तर आपल्या ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन करायचं आहे, म्हणजेच 160 × 7, 7 × 0 = 0, 7 × 6 = 42, कॅरी 4, 7 × 7 + 4 = 11, 1120 हे आपलं ॲन्सर आहे. मग पहा 1120 कोणत्या पर्यायामध्ये दिलं आहे का, हो 2 नंबरच्या पर्यायामध्ये, म्हणून आपल्याला यालाच आपल्याला गोल करायचं आहे. हां, 7th क्वेश्चन काय आहे, फॅक्टराइज. मग आपल्याला हे जे फॅक्टर्स काढायचे आहेत, तर हा विद्यार्थ्यांनो हा 8th पेपर होता, मग फॅक्टराइजचा टॉपिक तुम्हाला मॅथ्समध्ये आहे, म्हणजे फॅक्टर्स पाडायला तुम्ही शिकलेला आहात, मग त्या पद्धतीनेच आपल्याला जे फॅक्टर्स शोधायचे होते. तर पाहूयात, मी हा कॉन्सेप्ट तुम्हाला सांगते इथं. तर पहा फॅक्टर्स कसे पाडतो आपण, 9x² - 18x + 5. तर पहा हा आहे फर्स्ट, हा मिडल टर्म आणि हा कॉन्स्टंट टर्म आहे. तर पहा फर्स्ट टर्म आणि कॉन्स्टंट टर्म यांचं मल्टिप्लिकेशन करायचं आहे आपल्याला, 9 × 5 = 45 आणि मिडल टर्म काय आहे, -18. मग आपल्याला 45 असे फॅक्टर्स शोधायचे आहेत की त्यांचे ॲडिशन -18 यायला हवं. मग आपल्याकडे 2 आहेत फॅक्टर्स 45 15 × 3 15 × 3 = 45. मग आता पहा ॲडिशन -18 येण्यासाठी आपल्याला काय केलं पाहिजे, दोन्ही देखील मायनस घेतलं पाहिजे, कारण दोन्ही जर मायनस घेतलं तर त्यांची ॲडिशन -18 येईल आणि त्यांचं मल्टिप्लिकेशन +45 होणार. 9x² - 15x - 3x + 5 हे येणार. मग आता काय करायचं आपल्याला, कॉमन फॅक्टर बाहेर घ्यायचे आहेत. मग पहा इथे कॉमन फॅक्टर काय येणार आहे, 3x, कारण इथे 3x × 3x केलं की 9x² होणार, म्हणून इथे काय राहणार, 3x राहणार. आणि इथे आतमध्ये काय येणार आहे, 3 × 5 = 15, म्हणजेच -5 राहिलेलं आहे. देन पहा मिडलचा मायनस इथेच ठेवलेलं आहे आपण, त्यानंतर 3x - 5 हेच इथे आपल्याला घ्यायचे आहेत, म्हणून इथे काय घेतलं पाहिजे आपण, -1 घेतलं पाहिजे, इन ब्रॅकेट 3x - 5, कारण -1 × 3x - 3x - 1 × -5 + 5 येणार, म्हणजे अशा पद्धतीनं हे आपल्याला फॅक्टर शोधायचे आहेत. पहा हे दोन्ही कॉमन असल्यामुळं आपण एकच टर्म आपण त्याबद्दल घेतलं आणि हे जे राहिलेले आहे आणि ते आपल्याला एका कंसामध्ये घ्यायचे आहेत, 3x - 1, म्हणजे जे फॅक्टर्स काय निघाले, 3x - 5 इन ब्रॅकेट आणि 3x - 1. तर पहा पर्यायामध्ये कुठे दिलेलं आहे, 3x - 5 आणि 3x - 1, पहा 4 नंबरच्या पर्यायामध्ये दिलं आहे, म्हणून आपल्याला याच पर्यायाला गोल करायचं होतं विद्यार्थ्यांनो. तर पहा विद्यार्थ्यांनो अशा पद्धतीनं आपल्याला अवयव पाडायचे आहेत, म्हणजेच फॅक्टराइज करायचं आहे. आता पुढील क्वेश्चन पाहूयात. जर वर्तुळाचा व्यास 17 cm असेल तर त्या वर्तुळाची त्रिज्या किती. इफ डायमीटर ऑफ द सर्कल इज 17 cm देन फाइंड इट्स रेडियस. अगदी सिंपल क्वेश्चन होता हा विद्यार्थ्यांनो. डायमीटर इज इक्वल टू किती असतं, 2r. डायमीटर आणि रेडियसचं काय रिलेशन आहे, डायमीटर इज इक्वल टू 2r, कारण सर्कलमध्ये लॉंगेस्ट जो कॉर्ड असतो सर्कलच्या सेंटरमध्ये जाणार त्याला आपण डायमीटर म्हणतो.
आणि सर्कलच्या सेंटरपासून सर्कलवरील कोणत्याही पॉइंटला जोडणारी जी लाईन असते त्याला आपण रेडियस म्हणतो. आणि आर आर म्हणजेच डायमीटर इज इक्वल टू किती असतं, 2 times r. मग आपल्याला हे सिम्पली सॉल्व करायचं होतं म्हणजे 17 divided by 2 करायचं होतं, म्हणजेच काय येणार आहे 2 8 16.5. 8.5 चा आन्सर आहे. म्हणून आपल्याला 3 नंबरच्या पर्यायाला गोल करायचं होतं विद्यार्थ्यांनो. तर अगदी सिम्पल क्वेश्चन होता, आय होप तुम्हाला सर्वांनाच याचं उत्तर आलं असणार आहे. 9th क्वेश्चन पाहूयात. सॉल्व 0.33 multiplied by 1000. तर पहा अशा पद्धतीचे गणित सॉल्व करताना मी तुम्हाला नेहमी टिप्स सांगते विद्यार्थ्यांनो. तर आपल्याला पॉइंट आपल्याला विसरायचा आहे आणि 33 into 1000 करायचं आहे. मग किती आलं आन्सर, 33000. 1000च दिलेलं आहे ना, पाहूयात आपण व्यवस्थित. हो 1000च आहे. मग आन्सरला पहिला कॅल्क्युलेशन करायचं आहे, त्यानंतर आपल्याला फायनली पॉईंट द्यायचे आहेत. 1, 2 digit नंतर ते पॉईंट होतं. मग आपल्याला आन्सरमध्ये पण 2 digit नंतर पॉईंट द्यायचं आहे, म्हणजेच आन्सर काय आलं, 330. तर 330 कोणत्या पर्यायामध्ये होतं, पहा बरं 3 नंबरच्या पर्यायामध्ये. म्हणून यालाच आपल्याला गोल करायचं होतं विद्यार्थ्यांनो. तर पाहूयात पुढील प्रश्न, प्रश्न 10वा. सॉल्व 9/6 multiplied by 15/25. तर पहा सिम्पली हा फ्रॅक्शन बेस्डला क्वेश्चन होता, तर याला आपल्याला छोटं रूप देऊन आपल्याला सॉल्व करायचं होतं. तर करूयात आपण सॉल्व. तर पहा 9/6 multiplied by 15/25 दिलेलं आहे. तर पहा आधी याचं छोटं रूप करूयात. 3 2 6 3 3 9. 3 ने याला कॉमनली डिवाइड होतं. मग इकडे पहा 5 ने डिवाइड होणार, 5 3 15 आणि 5 5 25 येणार. मग आता पहा हे दोन्ही कॅन्सल होतात का, नाही. म्हणजेच 3 into 3 हे काय होणार, न्युमरेटरमध्ये 9 येणार आणि डिनॉमिनेटरमध्ये 2 5 10 येणार, म्हणजेच 9/10 हे आपल्यास करेक्ट आन्सर असणार आहे. पहा 2 नंबरच्या पर्यायालाच आपल्याला गोल करायचं होतं, कारण इथेच आहे 9/10. तर पाहूयात पुढील प्रश्न, प्रश्न 11वा. सॉल्व 5 multiplied by 1/37 = 7:5 किती हे आपल्याला विचारलेलं आहे. तर इथे पहा 5 multiplied by 1/35 म्हणजेच काय येणार आहे, हे इथे काही नाही म्हणजे 1 असतं डिनॉमिनेटरला. 5 1 5 5 7 31 म्हणजेच 1/7 याचं उत्तर आलं. मग ज्यावेळेस पहा 1/7 असेल म्हणजेच काय, 7:1 आहे. मग ज्यावेळेस आपल्याला डिनॉमिनेटरमधली संख्या आपल्याला न्युमरेटरमध्ये घ्यायची असते त्यावेळेस त्याचा जो घातांक असतो म्हणजेच त्याचा जो इंडेक्स असतो तो नेगेटिव्ह होणार, म्हणजेच -1 इथे येणार. 7:-1 इथे येणार विद्यार्थ्यांनो. मग पहा कोणत्या पर्यायामध्ये दिलं आहे -1, 3 नंबरच्या पर्यायामध्ये. म्हणून आपल्याला यालाच गोल करायचं होतं विद्यार्थ्यांनो. पुढील प्रश्न पाहूयात, प्रश्न 12 पहा. √729 = तर आपल्याला स्क्वेअर नंबर्स आणि क्यूब नंबर्स हे पाठ असायला हवं. 1 to 20 तरी निदान तुम्हाला पाठ असायला हवं विद्यार्थ्यांनो. मग 729 कशाचा क्यूब आहे, पहा इथे 3 दिलेलं आहे ना, म्हणजेच तो क्यूब आहे 729. 729 क्यूब आहे 9चा. तर हा सिम्पली क्यूब्सवर बेस्ड क्वेश्चन होता, म्हणून आपल्याला यालाच गोल करायचं होतं विद्यार्थ्यांनो. तर पाहूयात पुढील प्रश्न 13वा. 27 and 45 या संख्यांचा लसावी काढा. फाइंड द एलसीएम ऑफ 27 and 45. आपल्याला या दोघांचा एलसीएम काढायचा होता. मग एलसीएम काय निघणार आहे, याचं एलसीएम काढायची पद्धत आता पाहूयात आपण. तर पहा विद्यार्थ्यांनो, अशा प्रकारच्या प्रश्नपत्रिकेमध्ये पण मी तुम्हाला या सगळ्या क्वेश्चन्सची कसे पद्धत आहे प्रॉपरली सॉल्व करायची पद्धत तुम्हाला सांगत आहे. तर विद्यार्थ्यांनो, जर कोणी आपल्या चॅनलला नवीन असाल आणि तुम्ही पहिल्यांदाच हा व्हिडिओ माझा पाहत असाल, तुम्ही या व्हिडिओला लाईक करायचा विद्यार्थ्यांनो. जर तुम्हाला माझ्या शिकवण्याची पद्धत जर आवडत असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करायचं आहे, कारण एक लाईक करायला जास्त वेळ लागत नाही विद्यार्थ्यांनो. मी तुमच्यासाठी इतकी मेहनत घेते आहे, तुमच्यासाठी प्रत्येक व्हिडिओ मी बनवत आहे, तर तुम्ही देखील मला प्रोत्साहन द्यायचं विद्यार्थ्यांनो, कारण तुमच्या प्रोत्साहनामुळेच मला नवीन व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा मिळत असते. तर आता पाहूयात एलसीएम काढायची पद्धत. तर पहा 27चा काय आहे फॅक्टर्स आपल्याला शोधायचे आहेत. 3 9 27, 3 3 9, देन 3 1 3. पहा आता काय कॉमन फॅक्टर निघणार आहे त्याच्यातून. पहा कॉमन फॅक्टर्स आधी काढायचे आहेत, म्हणजेच 3 into 3 मल्टीप्लाय बाय 3 into 5 आणि अनकॉमन आणि राहिलेले पण यांचे मल्टिप्लिकेशन करायचं आहे. देन 3 3 9 9 3 27, 27 multiplied by 5 करावं लागेल, मगच यांचं एलसीएम निघणार. 7 5 35 carry 3 5 2 10 + 3 13 135 यांचं एलसीएम निघणार.
तर पहा 135 कोणत्या पर्यायामध्ये दिले, सी नंबरच्या पर्यायामध्ये, म्हणून आपल्याला यालाच गोल करायचं होतं. तर हे त्याचं बरोबर उत्तर आहे विद्यार्थ्यांनो. तर पाहूयात पुढील प्रश्न, प्रश्न 14वा. बाजूच्या आकृतीत रेषा यल ही समांतर आहे रेषा यमशी आणि रेषा पी ही छेदिका आहे. तर पहा विद्यार्थ्यांनो, हे सगळे क्वेश्चन तुमच्या सिलॅबसवर आधारितच आहेत, म्हणून आपल्याला याचे उत्तरं पटकन व्यवस्थित आले पाहिजेत. तर पहा आपल्याला काय म्हणलं आहे, इन ॲडजेसंट फिगरमध्ये यल एन यम हे काय पॅरलल आहेत आणि लाईन पी जी आहे ती काय आहे, ट्रान्सवर्सल आहे. हा ट्रान्सवर्सल म्हणजे छेदिकेमुळे होणारे जे काही कोन आहेत आणि त्यांचे गुणधर्म वैशिष्ट्य हे आपल्याला पाठ असायला हवं विद्यार्थ्यांनो. तर आता पाहूयात आपल्याला व्हॅल्यू कशाची काढायला सांगितलेली आहे, एची व्हॅल्यू. तर इथे पहा आपल्याला इथे डायग्राममध्ये कशाची व्हॅल्यू दिलेली आहे, तर इथल्या अँगलची. तर हा कोणत्या प्रकारचा अँगल असतो, हे करस्पॉन्डिंग अँगल आहे आणि इथला पण हा करस्पॉन्डिंग अँगल्स काय असतात, इक्वल असतात. म्हणून हे 65 असेल तर हे देखील काय असणार आहे, 65 डिग्री. मग आपल्याला तर याची व्हॅल्यू काढायची ना एची. मग पहा ए आणि हा जो अँगल आहे हे दोन्ही काय आहेत, लिनियर पेअरमध्ये असणारे अँगल्स आहेत. मग लिनियर पेअरची काय प्रॉपर्टी आहे, त्यांची दोघांची ॲडिशन किती असते, 180. म्हणजेच आपल्याला 180 मधून जर 65 आपण सबस्ट्रॅक्ट केलं तर आपल्याला या अँगलची व्हॅल्यू निघणार, हो की नाही. पहा 8 - 7 1 आणि 1 ॲज इट इज, म्हणजेच 150 डिग्री याचं ॲन्सर येणार आहे. म्हणजेच याची व्हॅल्यू काय असणार आहे, 150 डिग्री. म्हणून आपल्याला सी नंबरच्याच पर्यायाला गोल करायचं होतं विद्यार्थ्यांनो. तर ट्रान्सवर्सल आणि त्यामुळे होणारे जे काही अँगल्स आहेत याच्या माहितीवर मी एक शॉर्ट व्हिडिओ तुम्हाला बनवून देईन विद्यार्थ्यांनो, आणि ते कसं लक्षात ठेवायचं हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे. तर तो व्हिडिओ तुम्ही नक्की पाहायचा आहे. तर पाहूयात आता पुढील प्रश्न, कारण सगळं जर मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगत बसले तर हा व्हिडिओ खूप मोठा होईल, आणखीन आपल्याला भरपूर प्रश्न इथे सॉल्व्ह करायचे. इन ऑप्टूज अँगल्ड ट्रायंगल व्हॉट इज द पोझिशन ऑफ ऑर्थो सेंटर. तर पहा प्रश्न काय आहे, विशाल कोण त्रिकोणात शिरोलंब संपात बिंदूचे स्थान कोणते. तर आपल्याला ऑर्थो सेंटरचं पोझिशन सांगायचं आहे. तर इथे आपल्याला हे सगळे प्रॉपर्टीज माहीत असायला पाहिजे विद्यार्थ्यांनो. ऑर्थो सेंटर कशाला म्हणतो आपण, ट्रायंगलचे जो काही अल्टिट्यूड असतात, मध्यगा असतात, त्या तिन्ही मध्यगांचा जो सेंटर असतो, तिन्ही मध्यगांचा जो काही सेंटर असतो जिथे जॉईन होतात तिन्ही मध्यगा, त्याला आपण ऑर्थो सेंटर असे म्हणतो. मग पहा ऑप्टूज अँगलमध्ये जो काही ऑर्थो सेंटर असतो तर त्याच्या एक्सटेरियर ऑफ द ट्रायंगल असतो, हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. आणि ॲक्यूट अँगलमध्ये इंटेरियरमध्ये असतो. आणि ऑन द व्हर्टेक्स ऑफ द ट्रायंगल कोणत्या त्रिकोणामध्ये येणार, तर हे येणार राईट अँगलमध्ये. राईट अँगल ट्रायंगल असतील तर त्यांचं व्हर्टेक्सवरती येणार. आणि आपल्याला विचारलं आहे ऑप्टूज अँगल म्हणजेच विशालकोन, तर विशालकोनमध्ये त्रिकोणाच्या बाह्य भागामध्ये त्याचं ऑर्थो सेंटर येणार आहे विद्यार्थ्यांना, म्हणून आपल्याला 2 नंबरच्या पर्यायाला गोल करायचं होतं. तर पाहूयात पुढील प्रश्न, प्रश्न 16वा. तर पाहूयात पुढील प्रश्न, त्रिकोण पी क्यू आरमध्ये इन ट्रायंगल पी क्यू आर मेजरमेंट ऑफ अँगल पी इक्वल टू 47 डिग्री, मेजरमेंट ऑफ अँगल आर इज इक्वल टू 93 डिग्री, देन फाइंड मेजरमेंट ऑफ अँगल क्यू. तर पहा ट्रायंगल आहे, पी क्यू आर हा काय आहे, ट्रायंगल आहे. मग आपल्याला त्रिकोणाचं एक महत्त्वाचं गुणधर्म माहीत असायला हवं की त्रिकोणाच्या तीनही बाजूंची बेरीज ही किती असते, 180 अंश, म्हणजेच 180 डिग्री. मग आपल्याला काय करायचं आहे, दोन कोणांची मापे दिलेत, मग आपल्याला एका कोणाचं माप विचारलेलं आहे, म्हणजे या दोघांचं ॲडिशन करायचं आहे आणि 180 मधून ते सबस्ट्रॅक्ट करायचं आहे, कारण तिन्हीची मापांची बेरीज किती असते, 180 डिग्री. मग 180 मायनस आपल्याला काय करायचं आहे, सॉरी 47 + 93, तरच आपल्याला अँगल क्यूची, तरच आपल्याला तिसऱ्या कोणाचं माप मिळणार आहे विद्यार्थ्यांनो. तर पहा या दोघांचं ॲडिशन करायचं आधी आपल्याला, म्हणजेच काय आलं, 40 डिग्री आलं. तर पहा 40 डिग्री आहे का कोणत्या पर्यायामध्ये, तर पहा एक नंबरच्याच पर्यायामध्ये दिलेलं आहे, म्हणून आपल्याला यालाच गोल करायचं आहे. तर कोणत्या माहितीवरून आपण याचं उत्तर काढलं, की त्रिकोणाच्या तीनही कोणांच्या मापांची बेरीज किती असते, 180 अंश. तर हे जर गुणधर्म वैशिष्ट्य आपल्याला जर माहीत असले तर आपण प्रश्नाची उत्तरे लगेचच सोडू शकू विद्यार्थ्यांनो. तर पाहूयात पुढील प्रश्न, 17वा. बाजूच्या आकृतीत एक्स एम ही मध्यगा असून जी हे मध्यगा संपात आहे, जर एक्स जी बरोबर 8 तर एक्स एम किती. तर पहा आपल्याला इथे डायग्राम दिलं आहे, क्वेश्चन काय आहे, इन ॲडजेसंट फिगर एक्स एम इज काय आहे, मेडियन. तर पहा हे मेडियन आहे, मेडियनचे प्रॉपर्टीज आपल्याला आता आठवायचे आहेत, मेडियनच्या प्रॉपर्टीवरच आधारित हा प्रश्न होता विद्यार्थ्यांनो.
तर जी इज सेंट्रॉइड पहा इथं जी सेंट्रॉइड दिलेलं आहे. इफ एक्स जी इज इक्वल टू एट देन फाइंड एक्स एम. एक्स जी आपल्याला एट दिलेलं आहे आणि आपल्याला काय विचारलेलं आहे एक्स एम आपल्याला क्वेश्चन मार्क केलेलं आहे. एक्स एम काढण्यासाठी आपल्याला जी एम पण माहीत असायला हवं हो की नाही. तर यासाठी आपल्याला मेडियनची एक प्रॉपर्टी माहीत असायला हवं कोणती ती. तर जो काही सेंट्रॉइड असतो तो या मेडियनला दोनास एक या रेशोमध्ये डिवाइड करत असतो. तर इथे पहा आपल्याला एक्स जी ची व्हॅल्यू दिलेली आहे एट आणि मग हे काय असणार आहे टू एस टू वन रेशोमध्ये म्हणजेच त्याचा हाफ येणार म्हणजेच एट एस टू फोर येणार. म्हणजेच हिची व्हॅल्यू काय निघाली आपल्याला जी एमची फोर. मग आपल्याला विचारलेलं एक्स एम एक्स एम मग एट प्लस फोर इज इक्वल टू किती आलं ट्वेल्व. मग पहा ट्वेल्व कुठे आहे चार नंबरच्या पर्यायामध्ये म्हणून आपल्याला यालाच गोल करायचं होतं विद्यार्थ्यांनो. तर अशा पद्धतीनं हे सगळे प्रश्न हे सिलॅबसवर बेस्ड आहेत विद्यार्थ्यांनो. पाहूयात पुढील प्रश्न. प्रश्न अठरा एक्स मायनस वायचा क्यूब याचं काय फॉर्म्युला आहे विद्यार्थ्यांनो. ए मायनस बीचा क्यूब ए क्यूब मायनस थ्री टाइम्स ए स्क्वेअर बी प्लस थ्री टाइम्स ए बी स्क्वेअर मायनस बी क्यूब म्हणजेच काय एक्स क्यूब मायनस इथं काय येणार आहे. तर पहा इथं काय येणार आहे मग थ्री टाइम ए स्क्वेअर बी म्हणजेच एक्स स्क्वेअर बी. बीच्या ठिकाणी काय येते वाय आहे म्हणजेच थ्री एक्स स्क्वेअर वाय. तर कुठे दिलेलं आहे थ्री एक्स स्क्वेअर वाय. पहा इथे एक्स वाय स्क्वेअर आहे चुकीचा आहे पर्याय. थ्री टाइम्स एक्स स्क्वेअर वाय म्हणजेच चार नंबरचा पर्याय हे अगदी बरोबर असणार आहे. पाहूयात पुढील प्रश्न. बाजूच्या आकृतीवरून अँगल ए अँगल जी कोनांची जोडी आहे म्हणजेच अँगल ए आणि अँगल जी हे कोणत्या प्रकारचे कोण आहेत ते आपल्याला शोधायचं आहे. तर पहा इथे दोन लाईन्स दिलेत पी आणि क्यू जे पॅरलल आहेत म्हणजे समांतर आहेत. लाईन आर ही काय आहे त्यांची ट्रान्सवर्सल म्हणजेच छेदिका आहे ती. मग छेदिकेमुळे होणारे जे कोण आहेत याचे आपल्याला माहिती असायला हवं. तर पहा अँगल ए आणि अँगल जी विचारलेलं आहे. अँगल ए इथे आहे आणि अँगल जी इथे आहे. तर पहा हे दोन्ही कोणते अँगल्स आहेत एक्सटेरियर अल्टरनेट अँगल म्हणजेच बाह्य विक्रम कोण. तर पहा चार नंबरच्या पर्यायामध्ये इथे त्याचं बरोबर उत्तर लिहिलेलं आहे म्हणून आपल्याला यालाच गोल करायचं आहे. इंटेरियर अँगल्स कोणते आहेत. तर पहा डी ई सी एफ हे इंटेरियर अँगल झाले. करस्पॉन्डिंग अँगल्स कोणते आहेत ए ई ही एक जोडी डी एच ही एक जोडी बी एफ सी जी. त्याच्यानंतर इंटेरियर अल्टरनेट अँगल कोणते आहेत डी एफ आणि ई सी. तर पहा या प्रश्नाचं बरोबर उत्तर काय आहे ऑप्शन डी म्हणून आपल्याला यालाच गोल करायचं होतं. पाहूयात पुढील प्रश्न. वैभवचे आजचे वय 45 वर्ष असल्यास त्याचे 7 वर्षापूर्वीचे वय किती होते. प्रेझेंट एज ऑफ वैभव इज 45 इयर्स देन व्हॉट वॉज हिज एज बिफोर 7 इयर्स. तर पहा इथे वैभवचं आजचं वय काय आहे 45 वर्ष. आपल्याला 7 वर्षापूर्वी त्याचं वय विचारलं आहे म्हणजेच 45 वजा 7 करावं लागेल. किती सिम्पल क्वेश्चन होता हा. मग 45 मायनस 7 केल्यानंतर काय उत्तर येणार आहे. तर पहा 38. मग पहा 38 कोणत्या पर्यायामध्ये दिलं आहे एक नंबरच्याच पर्यायामध्ये म्हणून यालाच आपल्याला गोल करायचं होतं. तर पाहूयात पुढील प्रश्न 21वा. 17.01 वजा 5.785 बरोबर किती. पहा हा देखील प्रश्न अगदी सिम्पल होता. तर आता याचं आपण सबस्ट्रॅक्शन करूयात. काय दिलेलं आहे 17.01. फक्त मांडणी आपल्याला व्यवस्थित करायची आहे. डेसिमल पॉईंट असल्यामुळं मांडणी व्यवस्थित करायची आहे. 5.785 म्हणजे पॉईंटच्या खाली पॉईंट यायला हवं आणि सगळे आकडे व्यवस्थित मांडणी करायचे. तर पहा इथे काय नाही म्हणजे झिरो लिहूयात. झिरो घ्यायचं आहे आपल्याला. झिरो मायनस फाईव्ह म्हणजेच 10 - 5 5 कॅरी 1 11 - 9 2 कॅरी 1 10 - 8 2 कॅरी 1 इथे होणार 7 - 6 1 आणि 1 ॲज इट इज आणि पॉईंटला पॉईंट म्हणजे ॲन्सर काय आलं 11.225. तर पहा कोणत्या पर्यायामध्ये दिलेलं आहे 11.225 बी नंबरच्या म्हणजेच यालाच आपल्याला गोल करायचं होतं. 22वा प्रश्न पाहूयात. एक्सपांड 2a - 3 सेकंड ब्रॅकेट 2a + 5 हा प्रश्न आपल्याला एक्स प्लस ए आणि एक्स प्लस बी या फॉर्म्युल्यावरून आपल्याला सॉल्व करायचं होतं. याचं काय एक्सपान्शन आहे एक्स स्क्वेअर प्लस ए प्लस बी एक्स प्लस ए बी. जरी नेगेटिव्ह साईन्स असलं तरी आपल्याला त्या ठिकाणी नेगेटिव्ह घ्यायचं आहे आणि ॲन्सर काढायचं आहे. तर काढूयात आपण ॲन्सरचं. एक्सच्या ठिकाणी काय आहे 2a 2a स्क्वेअर देन ए प्लस बी. ए काय आहे -3 प्लस बी म्हणजे 5 आणि एक्स म्हणजेच काय आहे 2a आहे एक्सच्या ठिकाणी
प्लस ए बी म्हणजेच मायनस थ्री मल्टीप्लाय बाय फाईव्ह. बा टू एचा स्क्वेअर केलेला आहे आपण म्हणजेच फोर ए स्क्वेअर होणार आहे, कारण टूचा स्क्वेअर फोर आणि एचा स्क्वेअर ए स्क्वेअर. पहा इथे मायनस थ्री प्लस फाईव्ह किती येणार आहे, टू, आणि टू इंटू टू फोर, फोर ए येणार. आणि पहा मायनस थ्री मल्टीप्लाय बाय फाईव्ह केलं काय आन्सर येणार आहे, थ्री फाय जा फिफ्टीन, मायनस फिफ्टीन येणार आहे. म्हणजेच काय आलं आन्सर आपलं, फोर ए स्क्वेअर प्लस फोर ए मायनस फिफ्टीन. कोणत्या पर्यायामध्ये आहे सांगा बरं, एक नंबरच्या पर्यायामध्ये, म्हणून आपल्याला यालाच गोल करायचं होतं विद्यार्थ्यांनो. तर पाहूयात प्रश्न तेविसावा. समद्विभुज त्रिकोणाचा पाया हा एकरूप बाजूपेक्षा 5 सेंटीमीटरनं कमी आहे. समद्विभुज त्रिकोणाची परिमिती 55 सेंटीमीटर असल्यास एकरूप बाजूंची लांबी काढा. हा प्रश्न आपल्याला सॉल्व्ह करण्यासाठी समद्विभुज त्रिकोणाचे जे गुणधर्म आहेत हे माहिती असायला हवं. तर इथे आपण एक ट्रायंगल काढूयात, म्हणजे आपल्याला सिम्पली सॉल्व्ह करता येईल. ए बी सी समद्विभुज त्रिकोण म्हणजे त्याचे दोन्ही बाजू सारखे आहेत. मग बी सी हा काय आहे, त्याचा बेस आहे, पाया आहे. मग आपल्याला काय माहिती दिलेली आहे, बी सी जो आहे ए बी प्लस ए सी पेक्षा 5 कमी आहे म्हणलेलं आहे, इज लेस दॅन, 5 कमी आहे म्हणजेच मायनस फाईव्ह करावं लागेल, मायनस फाईव्ह सेंटीमीटर. मग ए बीला आपण एक्स मानूयात, मग ए सी पण काय असणार आहे, एक्स. मग पहा इथे बी सी काय येणार आहे, एक्स प्लस एक्स मायनस फाईव्ह, अशा आपल्याला इक्वेशन्स तयार करावे लागतात विद्यार्थ्यांनो. मग टू एक्स मायनस फाईव्ह येणार, म्हणजेच बी सी इक्वल टू काय येणार आहे, टू एक्स मायनस फाईव्ह. ए बी एक्स, ए सी एक्स आणि बी सी टू टाइम्स एक्स मायनस फाईव्ह, कारण तो त्यांच्या कॉन्ग्रुएंट साईडपेक्षा कितीने कमी आहे, 5 कमी आहे. मग आणखीन काय माहिती दिली आपल्याला, त्यांची परिमिती किती दिली आहे, 55 सेंटीमीटर. मग परिमिती म्हणजेच पेरिमीटरचं काय सूत्र असतं विद्यार्थ्यांनो, ॲडिशन ऑफ ऑल. पेरिमीटर दिलेलं आहे 55, ॲडिशन ऑफ ऑल साईड म्हणजेच एक्स प्लस टू एक्स मायनस फाईव्ह करूयात. मग पहा 55 इक्वल टू टू एक्स 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 टू एक्स फोर एक्स झाले, मायनस फाईव्ह आलं. मग या मायनस फाईव्हला साईड चेंज करूयात, प्लस होणार आहे. मग फोर एक्स इज इक्वल टू किती आलं, 60, म्हणजेच एक्सची व्हॅल्यू देअर फोर एक्स इज इक्वल टू 15 आला, कारण 4 1 जा 4, 4 1 जा 4, 4 5 जा 20. म्हणजेच हे डिव्हिजन केल्यानंतर आपल्याला एक्सची व्हॅल्यू भेटली, एक्स इज इक्वल टू 15 दिलेलं आहे. मग आपल्याला काय प्रश्न विचारलं आहे, फाईंड द लेंथ ऑफ कॉन्ग्रुएंट साइड्स, म्हणजेच एक्सचीच व्हॅल्यू आपल्याला विचारलेली आहे. मग पहा 15 आपल्याला गोल करायचं आहे, ॲडिशन नाही विचारलेलं आपल्या कॉन्ग्रुएंट साइडचं, फक्त कॉन्ग्रुएंट साईड विचारलेलं आहे, म्हणजे आपल्याला एक नंबरच्याच पर्यायाला गोल करायचं होतं. अशा पद्धतीने हे ट्रिकी क्वेश्चन्स आपल्याला सॉल्व्ह करायचे असतात विद्यार्थ्यांनो. तर पाहूयात पुढील प्रश्न, प्रश्न 24 पहा. खालीलपैकी पायथागोरसचे त्रिकूट कोणते, विच ऑफ द फॉलोइंग इज अ ट्रिपलेट ऑफ पायथागोरस. पायथागोरसचे ट्रिपलेट शोधायचं आहे आपल्याला, 3 4 6 असेल का, नाही, 5 7 8 नाही, 7 8 10 हे देखील नाही, 6 8 10. तर पहा हे अगदी बरोबर असणार आहे. तर कशा पद्धतीनं, तर पहा ट्रिपलेट आपण कशा पद्धतीनं शोधतो, मोठ्या बाजूचा जो काही वर्ग असतो म्हणजेच 10 चा स्क्वेअर जो असतो तो बाकीच्या दोन बाजूच्या वर्गांच्या बेरजे इतका यायला हवं. मग पहा 8 चा स्क्वेअर किती आहे, 64, आणि 6 चा स्क्वेअर 36, यांची ॲडिशन किती आली, 100, आणि तो आहे 10 चा स्क्वेअर. म्हणजेच हेच ऑप्शन इथे बरोबर असणार आहे. तर इथे हे मॅच होत नाही आहे विद्यार्थ्यांनो, म्हणून आपल्याला यालाच गोल करायचं होतं विद्यार्थ्यांनो. हे आहे पायथागोरसच्या ट्रिपलेट्सचा फॉर्म्युला. तर आता पाहूयात पुढील क्वेश्चन, प्रश्न 25. जर 1200 रुपयाचे 3 वर्षाची सरळ व्याज 360 रुपये होत असेल तर व्याजाचा दर काढा. फाइंड द रेट ऑफ इंटरेस्ट, आपल्याला रेट ऑफ इंटरेस्ट काढायचा आहे. इफ सिंपल इंटरेस्ट इज ₹360 फॉर 3 इयर्स ऑफ ₹1200. तर इथे आपल्याला सगळी माहिती दिली आहे, आपल्याला फक्त काय काढायचं आहे, रेट. सॉल्व करूयात आपण. एस आयचं काय फॉर्म्युला आहे, एस आय इज इक्वल टू SI इज इक्वल टू पी इंटू आर इंटू टी डिवायडेड बाय 100. SI म्हणजे सरळ व्याज, पी म्हणजे प्रिन्सिपल म्हणजेच मुद्दल, आर म्हणजे रेट ऑफ इंटरेस्ट त्याला आपण दर म्हणतो, टी म्हणजे टाईम पिरियड वेळ. मग आपल्याला सगळे व्हॅल्यू लिहायचे आहेत. SI किती दिलेलं आहे, 360. मग पी किती आहे, 1200. आपल्याला आर काढायचं आहे, टाईम पिरियड 3 दिलेलं आहे, डिवायडेड बाय 100.
मग पहा 360 × 100 डिवाइडेड बाय 1200 मल्टीप्लाय बाय 3 येणार इक्वल टू आर राहणार, कारण आरची व्हॅल्यू आपल्याला काढायची होती म्हणून हे सगळे व्हॅल्यूज आपण ट्रान्सफर केले. तर पहा इथे हे दोन झिरोज आणि हा एक झिरो कॅन्सल झाला. मग आता काय राहिलं पहा, 3 × 1 = 3, 3 × 2 = 6, 12 × 1 = 12 हे कॅन्सल झाले. तर काय राहिलं, तर फक्त पहा 10 राहिलं, म्हणजेच आर इज इक्वल टू काय आहे 10%. आर इज इक्वल टू काय आलं, देअरफोर आर इज इक्वल टू 10%, 10% हे त्याचं व्याजदर निघालं. मग कोणत्या पर्यायामध्ये दिलेलं आहे पहा बरं, एक नंबरच्या पर्यायामध्ये, म्हणून आपल्याला यालाच गोल करायचं होतं विद्यार्थ्यांनो. तर अशा प्रकारे विद्यार्थ्यांनो आपण 25 प्रश्नांचे बरोबर उत्तरे आता पाहिले आहेत. तर आता राहिलेले 25 प्रश्न आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार. तोपर्यंत धन्यवाद.